छात्र प्रबोधन हे मासिक सर्वांच्या खरतर परिचयाचं आहे, पण या मासिकाला आपण कृतीरूप उपक्रमांची जोड द्यावी असं तुम्हाला का वाटलं आणि केव्हापासून वाटलं? खर तर छात्र प्रबोधन जन्मच उपक्रमातून झालाय. बरं. आधी गावोगावी उपक्रम चालू होते आणि मग त्याला जोडून आपण मासिकाची सुरुवात केली, संपर्क नियमित टिकावं म्हणून. त्यामुळे साहजिकपणे मासिकातून, मासिकाचं ब्रीदवाक्यात आपण असं म्हटलेलं आहे की निव्वळ मासिक नव्हे कृतीशील उपक्रमांचा स्रोत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची चळवळ. त्यामुळे साहजिकपणे मासिकात ज्यांच्या ज्यांच्या पण पोचत आहेत त्या सगळ्या सभासदांना अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणं हे अगदी आपण पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या अंकापासून आपण करत आलेलो आहोत. फक्त उपक्रमांमध्ये बदल होत गेलेले आहेत, त्याचं स्वरूप बदलत गेलेलं आहे काळानुसार, इयत्तेनुसार त्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी बदल करत गेलो. पण उपक्रमता, उपक्रमशीलता हा मात्र मासिकाचा स्थायी भाव आहे असं म्हणणार. अच्छा, म्हणजे सुरुवात खरं तर उपक्रमापासून झाली आणि मग मासिकाचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाहीये. दरवर्षीच जर तुमचे उपक्रम आपण बघितले किंवा नजर टाकली तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी नाविन्य आपल्याला त्याच्यात दिसतं. हा एक स्थायी भावच आहे असं वाटतं नाविन्य उपक्रमांमधलं. तर यावर्षी असे कुठले नाविन्यपूर्ण उपक्रम छात्र प्रबोधनतर्फे राबवण्यात येणार आहेत? उपक्रमांच्या बाबतीत जर का बघायचं म्हणजे काही उपक्रम आहेत आणि इथे येऊन करण्याचे आहेत आणि काही उपक्रम त्यांच्या गावात राहून करण्याचे आहेत. अच्छा. त्यातलं गावात राहून करण्याचे जे उपक्रम आहेत त्यात व्यक्तिकार्य आणि जोडी कार्य असे दोन आपण त्यात भाग केलेले आहेत. म्हणजे सुट्टीमध्ये मुलांनी आपापल्या वेळेनुसार, आपापल्या गतीनुसार एक 10 किंवा 20 व्यक्तिकार्य आणि 1-7 जोडी कार्य ही करावीत आणि ते करता करता त्यांनी अनेक प्रकारचे अनुभव घ्यावेत, अनेक प्रकारच्या काय परिस्थितींना त्यांनी सामोरं जावं, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा खरं तर त्यातला मुख्य हेतू आपला आहे. आणि इथे येऊन जे करण्याचे उपक्रम त्याच्यामध्ये या सगळ्या मुलांनी प्रत्यक्ष एखादं मासिकाचं कामकाज कसं चालतं, संपादकीय विभाग कसा चालतो, DTP कसं होतं, छपाई कशी होते, लेखकांशी संपर्क कसा होतो हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन काम करून बघावं आणि त्यातून त्यांनी काही कामंही करावं आणि काही अनुभवही घ्यावेत म्हणून कार्यानुभवासारखा उपक्रम आपण त्याला जोडलेला आहे. आणि अभिव्यक्त होणं हे पुढच्या काळाची गरज आहे, त्यामुळे उत्तम अभिवाचन करता येणं या दृष्टीनं म्हणून एक अभिवाचन कार्यशाळा सुद्धा आपण या वर्षी योजलेली आहे. आणि या उपक्रमांसाठीचा वयोगट साधारण जो आपला मासिकाचा वयोगट आहे, साधारणपणे 7वी ते 10वी 11वी 12वी पर्यंतचा गट हा प्रामुख्याने सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकेल. उपक्रमांमधलं नाविन्य राखणं हे खर तर आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण उन्हाळी सुट्टी म्हणलं की आपल्याला अनेक उपक्रमांची, शिबिरांची निवेदनं ही वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. तर या सगळ्या मांदी अळीत शिबिरांच्या आपलं शिबिर वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण कसं होईल किंवा ती नाविन्य हे तुम्ही राखण्याकरता काय वेगळे प्रयत्न किंवा हे सुचतं कसं की सुचण्यामागची प्रेरणा किंवा प्रक्रिया काय आहे? कसं असतं बऱ्याच वेळा की बाहेरच्या सगळ्या शिबिरांचा अनुभव घेतल्यानंतर असं वाटतं की खूप स्पून फिडिंग या शिबिरातून मुलांना मिळत आहे आणि प्रामुख्यानं व्याख्यानं आणि याच सगळ्या प्रक्रियेतून मुलं जास्ती जात आहेत. मला नेहमी असं वाटतं की अनुभवांवरती आधारित उपक्रमांची रचना असावी आणि मुलांनी स्वतः अनुभव घेत 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 त्यातून समृद्ध व्हावं. आणि मग असं जर करायचं म्हटलं तर मग काय काय प्रकारे करता येईल असा जेव्हा विचार सुरू होतो किंवा माझा होत होता त्यावेळेला मग असं वाटलं की इथं शिबिराला मुलं येतील तेव्हा काहीतरी शिकतीलच, पण त्यांना त्यांच्या घरी जाऊन सुद्धा काय शिकता येईल, काय करता येईल? सुट्टी आहे, काही वेळेला त्यांना गावाला जायला लागतं, काही वेळेला त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे 2-4 दिवस कमी जास्ती करायला लागतात. आणि असे काही अनुभव आहेत की जे अनुभव 2-3 दिवसात नाही देत आहेत त्याला त्याचा त्याचा वेळच द्यावा लागतो. उदाहरण समजा मुलांना पण समजा सांगितलं की तुम्ही काय विक्री करा एखाद्या वस्तूची आणि त्यातून तुम्ही पैसे नफा मिळवा, ते विशिष्ट 2 तासात नाही होणार, त्याला काही ते 1 दिवस त्याला काय तयारी करायला लागेल, मग दुसऱ्या दिवशी तो ते विकेल, तिसऱ्या दिवशी अजून त्याला कमी पडलं तर अजून कधी त्यात भर घालेल. म्हणजे प्रत्येक ह्याला दिवसातलं काहीतरी वेळ पण तो ते करतो आहे. असं जर का झालं तर जास्त चांगलं होईल असं वाटल्यामुळे खरं तर ही जोडी करायची कल्पना ही त्यातून पुढे आली. मग जोडी कार्य आपण 8वी 9वी 10वीच्या मुलांनी करावं असं म्हटल्यावरती मग थोडं अजून खालच्या गटाला काय करता येईल, तर मग त्याच्या कुटुंबाची जास्ती ओळख व्हावी, त्यांचा एकमेकांचा परस्पर परिचय वाढावा, व्यावहारिक काही ना काहीतरी कौशल्य त्यांना आत्मसात करता यावी म्हणून मग आपण व्यक्ती कार्याची त्याला जोर देईल. मी असं तो एक कंटिन्युअम 5वीपासून 12वीपर्यंत हा मिळावा म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांची जोड यावर्षी आपण त्याला दिली.
म्हणजे अशी एक साखळी आपण हे तयार करू बघतोय, व्यक्ती कार्य, जोडी कार्य ते गट कार्य, असा अनुभव मुलांनी घेणं ही अशी एक काही पुढे मागे रचना त्याच्या उपक्रमांमध्ये असण्याची अशी आपली कल्पना आहे आणि त्याप्रमाणे आपण पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अनेक वर्ष आपण ते तसं करतो आहोत. तर ह्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मुलांना कशा कशा प्रकारे या उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल? एक त्यातला भाग असे की मासिकाला जोडलेले उपक्रम आहेत, त्यामुळे साहजिकपणे या सगळ्या विद्यार्थ्यांनी आधी मासिकाचं सभासद व्हावं ही तर महत्वाची गोष्ट आहेच आहे. मग या वासंतिक अंकात आणि पुढच्या महिन्याच्या अंकामध्ये आपण व्यक्तीकार्यांची एक यादी दिलेली आहे, त्यामुळे ती यादी अर्थातच त्या सगळ्या मासिक घेणाऱ्या मुलांना उपलब्ध असेल आणि त्याप्रमाणे त्यांनी क्रमशः एक एक करत जायचं, त्याची नोंदी त्यांनी करायच्या आणि मग अशा सगळ्या त्यांनी कामं केली पूर्ण की त्यांनी आमच्याकडे त्याची नोंद पाठवायची, तर त्याला त्याप्रमाणे बक्षीस आम्ही नक्की देणार आहोत. जोडी कार्याच्या वतीमध्ये त्यांनी एक जोडी आपल्या गावात ठरवायची आणि तशी जोडी ठरवली की मुलांनी मुलांच्या बरोबर, मुलींनी मुलींच्या बरोबर, आणि मग त्यांनी फोन आपल्याला करायचा इथं, आणि मग असं फोन केला की त्यांना आम्ही एक पहिलं काम देणार, मग ते पूर्ण केलं की दुसरं काम, असं करत करत त्यांनी सात कामं पूर्ण करावी आणि अशी सात कामं त्यांनी पूर्ण केली की मग त्याला इथल्या सहलीला येता येईल, सहस्र असेल, डोंगरदऱ्यातली भटकंती असेल, अशी त्याची योजना आहे. कारण भावाच्या वतीमध्ये 5 मे ते 15 मे अशा काळामध्ये इथं त्यांनी एकूण मिळून 20 तास काम करावं अशी कल्पना आहे. मग त्याच्या सोयीप्रमाणे कधी 2 तास काही 3 तास, पण या 10 दिवसामध्ये मिळून त्यांनी इथं यावं आणि त्यासाठी तो प्रेमाही त्याचं आवेदन त्यांनी 20 एप्रिलपर्यंत जर का त्यांनी कळवलं आम्हाला तर त्याप्रमाणे त्याच्यासाठी कामं ही निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारची काढून ठेवता येतील. अभिवाचन कार्यशाळा जी आहे ती मेच्या अखेरीला आहे, 30, 31 मे आणि 1 जूनला, तर त्याच्यासाठीची नोंदणी त्याचं शुल्क भरून मुलांना करता येऊ शकेल. खूपच छान वेगवेगळ्या उपक्रमांबद्दलची माहिती आता आपल्याला मिळतीये. पण हे जे अनुभव घेत आहेत, म्हणजे खरं तर हे उपक्रम हे अनुभव शिक्षण या उपक्रमातनं जे होणार आहे, तर या अनुभवाचा त्यांना पुढे कसा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल किंवा त्याचं ऍप्लिकेशन किंवा उपयोजन कशा कशा प्रकारे होऊ शकेल असं आपल्याला वाटतं? इथं कसं थोडस तसं सगळ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये हे प्रत्यक्ष अनुभवावरती आधारित शिक्षण खूपच कमी मिळते मुलांना, त्यामुळे या अनुभव शिक्षणातून एक तर पहिला महत्वाचा म्हणजे आत्मविश्वास वाढायला नक्की मदत होईल, किंवा ते अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना तो वापरता येईल. व्यावहारिक कौशल्य जी काही या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांना काय वापरायला लागणार आहे ती निश्चितपणे त्यांना त्याच्यात त्याची भर पडेल. पुढे आपण कुठल्या क्षेत्रात काम करावं, करिअर कसं निवडावं, त्याचा एक डोळसपणा त्याला म्हणते तर हे कार्यक्रम करत असताना अनुभव घेत असताना त्यांना निश्चितपणे मिळत जाईल असं मला वाटतं. आणि मग यातून थोडंसं स्वतःहून शिकण्याची जी उर्मी आहे, इथं कसं आहे थोडंसं तर जोडीकार्य म्हणा किंवा सगळ्या याच्यामध्ये हे त्यांनी स्वतःहून शिकायचं आहे, त्यांनी त्याचं वेळापत्रक सांभाळायचं आहे. 4 दिवस नाही आला तर आम्ही त्याला फोन करणार नाही होत, त्यांनी त्याचं स्वतःहून बाबा काम धरतं त्यांनी फोन करायचा आहे. त्यामुळे सेल्फ लर्निंग ज्याला आपण म्हणू, स्वतःचं स्वतः शिकण्याची जी काही उर्मी आहे ही जर काही यातून वाढली तर त्याला ती आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. आणि त्यामुळे ती मला सर्वात महत्त्वाची वाटते असं की याच्यामध्ये की आपले अनुभव आपल्याला घ्यायचे आहेत आणि असे आपले घेतलेले अनुभव आपण पुढच्या टप्प्यांमध्ये घेत राहायचे किंवा करत राहायचे ती सगळी प्रक्रिया, या दृष्टीने असं घ्यायचं निश्चितपणे उपयोगी असं मला वाटतं. कदाचित व्यक्ती विकसन असं कुठेही रूढार्थाने लेबल न लावता या अनुभवातनं जे आपल्याला खूप काही हाताशी किंवा गाठीशी मिळणार आहे हे खूप लॉंग टर्म किंवा खूप दीर्घकालीन आपल्याला फायद्याचं असणार आहे असं सगळं तुमच्या बोलण्यात जाणवतंय. की मासिक हे जसं दूरस्थ म्हणजे काही संपर्काचं साधन आहे, तसं आता आपण जे उपक्रम मुख्यतः करतो आहोत ते सुद्धा थोडेसे दूरस्थ अनुभव शिक्षणाचे उपक्रम आहेत. त्यामुळे त्या दृष्टीनं खरं तर कुठल्याही छोट्या खेडेगावातला गावातला मुलगा मुलगी सुद्धा या उपक्रमात अगदी कमीत कमी खर्चामध्ये अनुभव घेऊ शकते, सहभागी होऊ शकते, ही पण या उपक्रमाची खासियत म्हणून आपण समजून घ्यायला हरकत नाही. की नाहीतर प्रत्येकाला शिबिर म्हटलं की त्याचं एवढं शुल्क, तर त्यांनी यावं, त्याचा त्यांनी जाण्याचा खर्च करावा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग अनेक जण यायचं टाळतात किंवा ते शक्य नाही म्हणून तिथंच त्यांच्या घरीच राहतात. पण त्यामुळे मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षीच आपल्याला अनुभव अगदी चंद्रपूर असेल किंवा अगदी आपल्यातल्या गावांमधली मुलंसुद्धा या सगळ्या उपक्रमात सहभागी होऊ शकली याचा निश्चितच मला आनंद वाटतो. तसंच याही वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतील असं मला विश्वासही वाटतो. अगदी खरंय. शिबिरांची जर आता आपण माहिती किंवा हे ऐकलं तर ही खरंच किती नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण शिबिरं आहेत ह्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आज आपण इथे आलात व ही माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.